इगतपुरी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या 112 सदस्य पदांसह 24 थेट सरपंच पदांसाठी झालेल्या निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आले. यापूर्वी 30 पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या असून 5 जागांवर बिनविरोध थेट सरपंच निवडून आले आहेत. सर्व ग्रामपंचायतीत प्रथमच सरपंच पदाचे उमेदवार थेट जनतेतून निवडून आलेत. या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढवल्या गेल्या नसल्यानं कोणत्या पक्षाच्या ताब्यात गावाची सत्ता गेली याबाबत संभ्रमाचं चित्र आहे. असं असलं तरी निकालाचा कल पाहिल्यास अनेक ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालट झाली आहे. मतमोजणीमध्ये काही दिग्गजांना आपली पद गमवावी लागली आहे, तर काही दिग्गजांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. निकालानंतर ढोल ताशांच्या गजरात गुलालाची मुक्त उधळण करत जल्लोष करण्यात आला. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्यानं आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत. सरपंच पदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता प्रथमच जनतेतून निवडून आल्यानं ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतीच्या कारभारात राजकीय रणकंदन अपेक्षित असलं तरी सर्वत्र यशाचा जोरदार जल्लोष सुरू आहे. समान मतं पडल्यानं चिठ्ठी पद्धतीनं निवड करण्यात आली असून यामध्ये अधरवड येथील उमेश भरे, म्हर्सुली येथील योगिता तांबे, सोनोशी येथील दत्तू पेढेकर यांची चिठ्ठी निघाल्यानं त्यांना विजयी घोषित करण्यात आलं. वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.